वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे ज्ञानेश्वर मात्रे शिक्षक आमदार यांच्यातर्फे एक निवेदन देण्यात आलेलं आहे सूरज मांढरे शिक्षण आयुक्त यांना आणि विषय आहे सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयनुसार अंमलबजावणी न केलेल्या शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत तर जे शिक्षण अधिकारी ज्यांनी सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी न केलेली आहे अशा शिक्षण अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत हे निवेदन देण्यात आलेले आहे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर चे चे नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा साईडचा जे बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळणार डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात सोळा सहा दोन हजार तेवीसच्या हा निवेदन आहे निवेदन असं आहे की महोदय उपयुक्त संदर्भीय विषयांवे आपणास कळविण्यात येते की सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतरांना अनुदान वितरित करण्याबाबत शासन आदेश पारित झाला संदर्भ सदर संदर्भीय शासन आदेशामधील काही अटी शिथिल करण्याबाबत दिनांक चोवीस चार दोन हजार तेवीस रोजी शासन आदेश निघाला होता सदर शासन आदेशाची कार्यवाही व्हावी म्हणून आपण आपल्या कार्यालयामार्फत दिनांक चार पाच दोन हजार तेवीस या दिवशी संदर्भीय पत्र निर्गमित केले होते त्यानुसार आठ मे दोन हजार तेवीस ते चार जून दोन हजार तेवीसपर्यंत सर्व मुद्द्याची कार्यवाही करून शाळांना अनुदान आदेश देण्याबाबत आपण वेळापत्रकानुसार आदेश दिले होते मात्र त्या आदेशाप्रमाणे अनेक शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यवाही केली नाही त्यामुळे राज्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींना हक्काच्या पगार अनुदानापासून वंचित आहेत अशा प्रकार सरकारचा हा निवेदन आहे तरी ज्या ज्या उपसंचालक अधिकारी प्राथमिक माध्यमिक प्रशासन अधिकारी यांनी सदर कामे दुर्लक्षित केली असल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही कळावी व तत्काळ अनुदानाचे आदेश वीस जून दोन हजार तेवीसच्या आज शाळांना प्राप्त व्हावेत आपला आदेश गेल्यानंतरही अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर येत्या अधिवेशनात सदर अधिकाऱ्यांची यादी तयार करून मला हक्कभंग मांडून कारवाईची मागणी करावी लागेल कळावे अशा प्रकारचा हा निवेदन आहे आणि स्पष्ट इथे उल्लेख केलेला आहे की वीस जून दोन हजार तेवीस पूर्वीपूर्वी अनुदान शाळांना प्राप्त करून द्यावे ज्ञानेश्वर माते जे शिक्षक आमदार आहेत कोकण विभाग यांच्यातर्फे असं निवेदन दिलेला आहे